फटाफट ट्राय करूया तुळजापूरला पोहोचायचा। हॅलो मित्रांनो, मी आहे कुणाल कदम आणि स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये डर्टी शूजमध्ये। आपण करतो आहोत महाराष्ट्र भ्रमण आणि विविध देवदर्शन करतो आहोत आणि आपले सहा मंदिरं झालेली आहेत। आपण सुरुवात केली कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरापासून, ज्योतिबा फिरलो आपण, नंतर आलो पंढरपूर इथे, मग फिरलो सिद्धेश्वर मंदिर, मग गेलो अक्कलकोटला। आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल आपण तुळजापूर देवीचं दर्शन घेतलं, तर जर तुम्ही त्या व्लॉग्स नसतील बघितल्या त्या जरूर चेकआउट करा। मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकली आहे किंवा आय बटनवरून पण चेक करू शकता। तर आता आपण निघालो आहे जेजुरीला, सोलापूरमध्ये आपण आता सध्या, आणि हॉटेल ऐश्वर्यामध्ये 2 दिवस राहून आपण चेकआउट केलेलं आहे। तर हॉटेल ऐश्वर्याचे रिव्ह्यूज मी मागच्या ब्लॉग्समध्ये दिलेले आहेत, तर तेही चेक करा। आता वाजलेत 5, फार उशीर झाला आहे। बघूया आपला प्रवास कसा आहे आणि रोड्स कसे आहेत। तर चला निघूया आपल्या राईडवर थेट जेजुरीला। यलकोट यलकोट, जय मल्हार, गणपती बाप्पा। ओर्या पोचायचं टायमिंग आता दाखवतोय 10:15 रात्रीचे, आता वाजलेत 5:30। 215 किलोमीटर आहे। पहिले भरूया पेट्रोल। जेजुरीला आपण विविध प्रकारे येऊ शकतो। जर तुम्ही ट्रेनने येत आहात तर मुंबईवरून थेट जेजुरीला यायला तुम्हाला कोयना एक्सप्रेस पकडावी लागेल। जेजुरी रेल्वे स्टेशनवरून मल्हारगड 4 किलोमीटर आहे। या व्यतिरिक्त बऱ्याच एक्सप्रेसने तुम्ही पुण्याला येऊ शकता आणि तिथून बस किंवा टॅक्सी करून तुम्ही जेजुरी मल्हारगडला येऊ शकता। पुण्यावरून जेजुरी 50 किलोमीटर आहे। जेजुरीला यायला विविध शहरातून बसेससुद्धा सुटतात। मुंबईवरून सुटणाऱ्या बसेस आणि ट्रेनचे डिटेल्स तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकमधून चेक करू शकता। जेजुरीला जाताना सोलापूर किंवा मुंबईवरून रोड खूप सुमसाम आहे आणि मोस्टली स्ट्रीट लाईट्स नाही आहेत। तर वाजलेत आता 10 आणि आमचं डिनर झालेलं आहे। तर हॉटेल आदित्य म्हणून आहे, इथे आम्ही डिनर केलं आहे आणि पाटूसच्या इथून 2-3 किलोमीटर्स आधी आहे। 1 तास उरला आहे, जेमतेम 45 to 47 किलोमीटर्स आहे। आम्ही एक लॉज बघून ठेवला आहे, तर तिकडेच थेट जाणार आहे आम्ही। त्यांना रेट्स वगैरेचं पण विचारलं आहे, तर मी सगळे डिटेल्स देणार आहे तुम्हाला। तर हा ब्लॉग बघत राहा आणि आता निघूया। थंडी पण खूप वाढली आहे इथे सध्या, तर लेट्स गो। तर पाटूसमधून आतमध्ये सुमसाम रस्ता आहे, असाच रस्ता आहे एकदम। स्ट्रीट लाईट्स तर नाही आहेत पण हे रिफ्लेक्टर्स आहेत, ते खूप मदत करतात। तर ठिकठिकाणी भरपूर हॉटेल्स आहेत। आम्हाला ॲक्च्युली वाटलेलं की आतल्या रोडला लागल्यानंतर हॉटेल्स लागणार नाही, पण बरेच हॉटेल्स आहेत। आत्ता तर नाही दिसत आहेत सध्या, पण मागच्या रस्त्याला बरेच हॉटेल्स होते। तर हां, म्हणजे गाड्या कमी आहेत, सुमसाम रस्ता आहे, पण असं काही वाटत नाही आहे रिस्की टाईप। प्रभात मित्रांनो, आपण पोहोचलो आहे जेजुरीमध्ये। तर रात्री 11 पोहोचलो आपण आणि हे हॉटेल मी प्री बुक केलेलं कॉलवरती। खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, जेजुरीमध्ये जर तुम्ही रात्री येत असाल तर हॉटेल्स इकडचे बंद होऊन जातात। तर ऑलरेडी गुगल मॅप्सवरती तुम्ही शोधा आणि कॉल करा त्यांना, तर ते बंद करून टाकतात हॉटेल्स। तर आम्ही 2-3 हॉटेल्स बघितलेले आणि त्यातल्या ह्याचे फोटोज आम्हाला जरा चांगले वाटले, तर आम्ही हे बुक करून टाकलेलं। तर हे हॉटेल पडलं आम्हाला 600 रुपयामध्ये आणि नॉर्मलच रूम आहे आणि वॉशरूम पण चांगला आहे। समोर जेजुरीचा एक सुंदर ॲटमॉस्फिअर फील होतं, हलकं हलकं पाऊस पडतो आता। जेजुरी मल्हारगड इथून 12 मिनटावरती आहे वॉकिंग डिस्टन्स। तर पूर्ण एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर ही व्हिडिओ बघत राहा आणि लाईक जरूर करा जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर।
जेजुरीमध्ये राहण्यासाठी तुम्हाला बरेच ऑप्शन आहेत. इथे विविध भक्त निवास देखील आहेत. भक्त निवासचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत. जेजुरीमध्ये तुम्हाला खूप हॉटेल्स आणि लॉज देखील भेटतील. तुम्ही हॉटेल्स गुगल मॅपवरून शोधून बुक करू शकता. जर तुम्ही प्रायव्हेट व्हेकलने येत असाल तर मल्हारगडजवळ बऱ्याच ठिकाणी प्रायव्हेट पार्किंग आहेत. जेजुरीला जर तुम्हाला खंडराया टाक घ्यायचा असेल तर तुम्ही इथे विविध दुकानातून घेऊ शकता. पण चांदीचा टाक तुम्हाला सोनारांकडेच भेटेल. ज्वेलर शॉप्स जेजुरीमध्ये 7:30 ते 8 सकाळी उघडतात. मल्हारगडवर चढायला 3 एंट्रन्स आहेत. पूर्व दरवाजा, पश्चिम दरवाजा आणि मुख्य दरवाजा. आम्ही आता मुख्य दरवाजाने आत जात आहोत. लग्नानंतर पहिल्यांदाच आपण येतो तेव्हा एक प्रथा असते. बायकोला 5 पायऱ्या किंवा 10 पायऱ्या उचलायच्या असतात. तर मॅडमला उचललं मी, दम लागला. तर जेजुरीगड चढत आहो आम्ही आणि आता भंडारा पण घेतला आहे आम्ही आणि ओटी पण घेतली आहे म्हाळसा देवीसाठी आणि भानुबाईसाठी. तर इथे सगळेच पूजा वगैरे करायला म्हणतात पण तुम्ही कोणाच्या नादी नका लागू. तर आम्ही चांदीचा टाक देखील घेतला आहे आणि 5 ग्रामचा टाक आम्हाला 550 पडला. एक जागरण गोंधळ करायसाठी अर्धा तासाचा जागरण गोंधळ हे 1100 रुपये आहे आणि 1 तासाचा 2100 रुपये. तर आम्ही अर्धा तासाचा जागरण गोंधळ करणार आहे. तर आधी वरती जाऊन पूजा करून मग खाली येऊन जागरण गोंधळ करणार आहे आणि तडी भरणार आहे. टाक घेतलं त्याची. तर वरती जाऊया आणि दर्शन घेऊया खंडोबांचं. खंडोबा आणि म्हाळसा देवी हे शंकर आणि पार्वतीचं रूप आहे आणि प्रत्येक नवविवाहित जोडप्याला आपलं आयुष्य शंकर पार्वतीसारखं असावं असं वाटतं. म्हणूनच लग्नानंतर इथे जोडीने सर्व येतात. इथे साधारण 200 पायऱ्या आहेत व चढायला साधारण 15 ते 20 मिनिट लागतात. पायऱ्या चढताना इथे बरेच दुकानं आहेत जिथे तुम्ही भंडारा, ओटी व इतर बरेच काही गोष्टी घेऊ शकता. मंदिराजवळ आल्यावर इथे फ्री चप्पल स्टँड आहे, त्यामुळे तुम्हाला कुठल्याही दुकानाजवळ चप्पल काढायची गरज नाही. मंदिरात दर्शन घ्यायला फ्री दर्शन आणि VIP दर्शन असे 2 ऑप्शन्स आहेत. पहाटे लवकर आलो तर गर्दी कमी असते आणि लवकर दर्शन भेटतं. जेजुरी मल्हारगडावर असलेला खंडोबा हा महाराष्ट्रातील भरपूर कुटुंबांचा कुलदैवत आहे. 1608 कडेपठार या डोंगरावर हे मंदिर प्रथम बांधले गेले. पश्चिम दरवाजातून उतरून तुम्ही इथे जाऊ शकता. कडेपठारला जायला 4 तासांचा ट्रेक आहे. खंडोबांचं हे मंदिर जेजुरीमध्ये 1712 बांधण्यात आले. खंडेराया, मार्तंड मल्हारी, म्हाळसाकांत, येलकोटी इत्यादी असे खंडोबांचे विविध नावं आहेत. मणी आणि मल्ल या राक्षसांना खंडोबांनी म्हाळसा देवीच्या मदतीने 6 दिवस शुद्ध करून पराभव केले होते. हेच 6 दिवस जेजुरीमध्ये उत्सव म्हणून साजरे केले जातात. उत्सवात खंडरायांची मोठी तलवार जो जास्त उंच उचलेल त्याला बक्षीस देण्याची प्रथा आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला म्हाळसा देवीचं मंदिर आहे. भंडाराने म्हणजेच हळदीने सजलेली ही जेजुरी जसं म्हणतात तशीच खरंच सोन्याची जेजुरीच वाटते. खंडोबांचं दर्शन झाल्यानंतर खाली उतरताना तुम्ही भानुबाई देवी आणि हेडगे प्रधान यांचं मंदिरात जरूर जा. मल्हारगड उतरल्यावर आम्ही गोंधळ करण्यासाठी पुजारीकडे आलो.
30 मिनिटांचा हा गोंधळ खरंच खूप सुंदर होता आणि मन अगदी प्रसन्न झालं होतं. गोंधळानंतर एक वेगळी स्फूर्ती आली होती आणि खूप पॉझिटिव्ह वाईब्स येत होत्या. तर खंडेरायाचं दर्शन झाल्यानंतर आपण रूमवरती आलो, फ्रेश झालो आणि आता आपण घरी निघत आहोत थेट आपल्या घरी बदलापूरला. तर बदलापूर इथून 190 किलोमीटर आहे, 4 तासाची जर्नी आहे आणि आता वाजले तर अराउंड 1:15. तर आपल्याला जेवायला पण थांबवायचं आहे कारण की नाश्ता पण केलेला नाही आहे. तर जेजुरीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक जरूर करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर जेजुरी आपलं लास्ट डेस्टिनेशन आहे या राईडचं, पण आपला महाराष्ट्र भटकंती संपणार नाही आहे. तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा. तर आपण पुढे अजून विविध मंदिरं करणार आहोत. तर आता चला निघूया इथून आणि थेट घराकडे जाऊया कारण की आता घरची ओढ लागलेली आहे.